सिद्धिविनायकाच्या नावे भाविकांची फसवणूक करणाऱ्या सुपर्णो प्रदीप सरकार याला दादर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. हा आरोपी मोबाईल ॲपद्वारे सिद्धिविनायक मंदिरात ऑनलाईन दर्शन आणि पूजा करण्याच्या बहाण्यानं भाविकांची फसवणूक करण्याचा, त्यासाठी भाविकांकडून 701 ते 21,000 रुपये घ्यायचा. तपासात ज्या बँक खात्यात पैसे वळवले गेले ते सरकारचे असल्याचं पोलिसांना आढळून आलं. दादर पोलिसांनी आता सुब्रजित बसू, प्राजक्ता सामाता आणि अनिता डे या सुपर्णोच्या साथीदारांचा शोध घेण्याला सुरुवात केली आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दादर पोलिसात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. काही दिवसापूर्वी एक गोष्ट सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास आणि प्रशासनाच्या निदर्शनास आली की सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा ऍप किंवा त्याची नक्कल करून काही जण या ठिकाणी मंदिरात आम्ही पूजा करू, अभिषेक करू आणि तुम्हाला प्रसाद पाठवू अशा पद्धतीची दिशाभूल करत होते. आणि हे ज्या क्षणी निदर्शनास आलं त्या क्षणी तातडीने प्रशासनाने दादर पोलीस स्टेशन इथे रिक्सर गुन्हा दाखल केला. धन्यवाद द्यायचे ते दादर पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी, मुंबई पोलिसांना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.